सहा मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 झालीत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 41,000 कोटी रुपयांच्या खर्चानं देशभरात 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 1,500 रोड ओव्हरब्रिज अंडरपासची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यात राज्यातील 56 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याअंतर्गत सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन अमृत स्टेशन म्हणून विकसित करण्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी 11 उपस्थित राहणार आहे. नागपूरनजीक कामठी आणि भंडारा रोड रेल्वे स्थानकांचा देखील अमृत स्टेशन योजनेत समावेश आहे. पूर्व नागपूरमध्ये नियमित विकास कामं सुरू आहे. आता नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहे. ई लायब्ररीची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. पूर्व नागपूरमध्ये सर्व सोयीसुविधांच्या माध्यमातून स्मार्ट विकास करण्याचा आमचा संकल्प आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पूर्व नागपुरातील भरतवाडा इथं गडकरी यांच्या हस्ते काल ई लायब्ररी आणि सिमेंट काँक्रीट रोड प्रकल्पांचं भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं कामं सुरू आहेत. नागपूर हे जगातील सुंदर शहर व्हावं असा आपला प्रयत्न आहे. नागपूर शहर झपाट्यानं बदलत आहे, पण या शहराच्या विकासाचं खरं श्रेय नागपूरकर जनतेला जातं, कारण जनतेनं विश्वास दाखवला नसता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामं करता आली नसती, अशी भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. पूर्व नागपूरमधील करोबा मैदान इथं काल 2 जलकुंभ, आयुष्यमान आरोग्य मंदिर तसंच ई लायब्ररीचं भूमिपूजन पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदर्श नगर इथल्या मालकी हक्काचं वाटप देखील गडकरींच्या हस्ते झालं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरातील शंकरनगर चौक इथल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरपालिका, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती नागपूर, काठाडे परिवार प्रतिष्ठान, भारतीय विचार मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर उद्या येलो अलर्ट दिलेला असून या कालावधीमध्ये काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या अनुषंगानं नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.